नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्स ना. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला NMC ची मान्यता. या वर्षी सुरू होणार MBBS चा पहिला वर्ग. खासदार विनायक राऊत यांची माहिती. 11 दिवसांच्या गणरायांना भक्तिमय वातावरणात निरोप. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका नाहीत. आणि किरीट सोमय्यांच्या रडारवर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशअप पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाला NMC ने अखेर मान्यता दिली असून या शैक्षणिक वर्षात पासून MBBS चा पहिला वर्ग सुरू होणार अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. पाहूयात. सिंधुदुर्गमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हायला पाहिजे ही मागच्या 25 वर्षापासूनची सिंधुदुर्गवासियांची मागणी होती. सदैवाने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब सिंधुदुर्गमध्ये आले त्यावेळेला हा शब्द त्यांनी सिंधुदुर्गवासियांना दिला होता. आणि मला खूप आनंद होतो आज आपल्या सर्वांना सांगायला की आज गणरायाच्या या उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेला शब्द खरा ठरलेला आहे. आजच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला NMC ने मान्यता दिलेली आहे. आणि ह्या शैक्षणिक वर्षापासून पहिल्या 100 विद्यार्थ्यांची बॅच MBBS च्या वर्गाला सुरू करेल. आणि मी खरोखरच माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, वित्तमंत्री अजितदादा पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख साहेब आहेत, आमचे पालकमंत्री उदय सामंत आहेत, या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गाच्या विकासाचं हे दालन आहे हे आता महाविकास आघाडीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वतीने खुलं झालेलं आहे. विमानतळ आता सुरू होतोय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होतंय. मी गणरायाकडे प्रार्थना करेन कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने लक्ष ठेवून त्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला अगदी तू ताकद दे आणि त्यांच्या माध्यमातून कोकण सहित सर्व महाराष्ट्राचा विकास करून घे. धन्यवाद. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशअप पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. ओटवणे पुलावर चारचाकी गाडी लावून एका चौकुळ येथील युवकांना आत्महत्या केल्याचा संशय असताना सोमवारी दुपारी सावंतवाडी शहरातील मोती तलावात अन्य एका युवकांना आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होतोय. तलावाच्या काठावर त्याची दुचाकी आणि चप्पल आढळून आल्यानं त्यानं तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा कयास पोलिसांनी व्यक्त केलाय. मोती तलावात असलेल्या स्पीड बोटच्या सहाय्यानं त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दरम्यान काठावर आढळलेली दुचाकी आणि चप्पल यामुळे हा युवक सावंतवाडी शहरातील केसरकर नामक युवक असावा असा अंदाजही व्यक्त होतोय. मात्र मृतदेहाचा शोध लागल्यानंतरच त्याची खात्री होणार आहे. या शोधकार्यात सामाजिक कार्यकर्ते संजू विनोडकर, अरुण भिसे यांनी देखील सहभाग घेतलाय. We'll be right back.
अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशअप पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्याचा सपाटाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावलाय. सोमय्या यांच्या रडारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार देखील आले. महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्याचा सपाटाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावलाय. आधी अनिल परब, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड यानंतर हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप लावल्यानंतर आता सोमय्या यांच्या रडारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आले. आज कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत. सोमय्या यांनी म्हटलंय, मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे, तिथेच असाच घोटाळा आहे. पुढच्या सोमवारी 27 तारखेला उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावानं अलिबाग मध्ये 19 बंगल्यांचा घोटाळा केलाय. त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. तर 30 तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार आहे. त्यावेळी मला रोखणार का असा सवाल देखील सोमय्या यांनी केलाय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशअप पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. वैभववाडी तालुक्यातील 11 दिवसांच्या सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचं रविवारी सायंकाळी विसर्जन झालं. कोरोनामुळे मिरवणुकीवर बंदी असल्यानं बाप्पाला शांततेत निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात तालुक्यात 11 दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. शहरातील गणेशनगर सार्वजनिक मंडळ, गोपाळनगर आणि तांबेवाडी या 3 सार्वजनिक गणपतींचं विसर्जन झालं. तालुक्याबरोबर तालुक्यातील घरगुती गणपतींना देखील गावोगावी मोठ्या भक्तिभावात विसर्जन करण्यात आलं. गावागावातील गणपती घाटांवर भावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. कोरोना नियमांमुळे यावर्षी मिरवणुकीला बंदी होती, त्यामुळे ढोल ताशा अथवा डीजे मुक्त बाप्पांची मिरवणूक झाली. गणेश नामाचा जयघोष करीत भक्तांनी बाप्पाला निरोप दिला. शहरात गणेश विसर्जनावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. भावनिक होत भक्तांनी बाप्पाला निरोप दिला, तसेच पुढच्या वर्षी लवकर येण्याचं साकड देखील घातलंय. अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशअप पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. आजगाव माळ्यारवाडी परिसरात बिबट्याचं दर्शन झालं. बिबट्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत, पाहूयात.
अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रु ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रु ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. गेले 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर सिंधुदुर्ग राज्याचे गुलालाचे उधळण करत मोठ्या जयघोषात अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर विसर्जन करण्यात आलं. कुडाळ येथून पावशी धरण इथं वाजत गाजत राजाचा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली.
समाजाकडे केलेली असा मान्य करून घे पार्टीचा क्लेश दर्शन असा तर ती दूर करोनाची साथ दिली आहे संपूर्ण जगातून तू नाहीशी कर संसार उद्ध्वस्त झाले ते सगळ्यांचे संसार परत घडी बसावणे असू सगळ्यांचा सारा सोयसर मिळवून दे शेतीवाडी आहे त्यांच्या शेतीतून उत्पन्न करून दे बागायदार त्यांच्या त्यातून उत्पन्न करून दे इकडचे ऑफिस टाकून कमिशन एजंट भरगोत माता निवडून दी सगळे थंड पडा पण असं कोणी आमच्या राणे साहेबांक अन्नावरती उठवलेलो असा अन्नाच्या राजकारणातून भायरो मंत्रीपद कार्यकर्ते सुद्धा मंत्री सनंदा जीवन दाखो सर कल्याण कर रक्षण कर अपनी सहजागरी कर दहा दिवस गणपतीचे होते हर्षाचे भजन पूजन कीर्तनाचे दिव्य दर्शनाचे भजन पूजन कीर्तनाचे दिव्य दर्शनाचे दहा दिवस गणपतीचे होते हर्षाचे भजन पूजन कीर्तनाचे दिव्य दर्शनाचे रात रात जागुनिया गणपतीच्या संगे ज्योती परी मन अपुले आनंदात रंगे हरे वरी आले सारे आकाशचे तारे गणपतीच्या विसर्जना चला जाऊ सारे वाजत गाजत नाचत नाचत पालखी पुढे न्यारे गणपतीच्या विसर्जना चला जाऊ सारे वाजत गाजत नाचत नाचत पालखी पुढे न्यारे पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. कोकणातील एक कुटुंब एक गणपती परंपरा आजही जोपासली जाते. इन्सुली क्षेत्रफळवाडीतील 11 थुरी कुटुंबियांच्या गणरायाची 11 दिवस मनोभावे पूजा केली जाते. पाहूयात थुरींचा राजा. आरती ही तुझला हे गणराया आरती ही तुझला आरती ही तुझला हे गणराया आरती ही तुझला कोकणामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि आजही या ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती ही कायम जपली जाते. आजच्या काळात सर्व समाजाला अंजन घालणारी गोष्ट ही कोकणामध्ये पाहायला मिळते. आपण आहोत इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील धुरी कुटुंबियांकडे. 11 कुटुंबांचा हा एकत्रित गणपती आजही पुजला जातो. संपूर्ण वर्षभर एकत्रित या ठिकाणी कार्यक्रम केले जातात. आपल्यासोबत ज्येष्ठ धुरी आहेत. काय सांगाल कसा काय तुमचा हा इतिहास आहे किती वर्षाची परंपरा आहे? आमची पूर्वीपासून म्हणजे 300 वर्षापूर्वी आमचं हे घर आहे. पूर्वी ह्या घर जुन्या पद्धतीचं कौलारू होतं. आम्ही 2002 सालात ह्याचं परत बांधकाम केलेलं आहे. सगळी 11 कुटुंब आमचे एकत्र गणपतीला येत 11 दिवस इथं असतात. एकत्रितपणे उत्सव साजरा करतात आणि सगळे मुंबईवाले किंवा बाहेरचे जे लोक असतात ते आमचे येतात आणि सगळे 11 दिवस इथं आनंदात गणेशोत्सव साजरा करतात एकत्रित. काय सांगाल संपूर्ण कुटुंब तुमचं इथे असतं. अगदी पणजबांपासून पणतू देखील ह्या कुटुंबात एकत्र असतात. होय होय होय.
एकत्र कशी काय मजा असते, कारण एकत्र कुटुंब म्हटल्यावर एक वेगळा माहोल असतो. एकत्र म्हणजे काय, जेवण बिवण जर काय एकत्र, किंवा भजनाचे कार्यक्रम असतो ते एकत्र, असे जे कार्यक्रम आहेत ते एकत्र असतात आणि त्याच्याने मजा येतात. अकरा दिवस कशी काय म्हणजे परंपरा असते? अकरा दिवस म्हणजे अकरा दिवस भजन चालू असतं, फुगडे चालू असतं आणि कार्यक्रम खाऊचे जेवचे असे चालू असतं. कसं वाटतं सगळं कुटुंब जेव्हा एकत्र येतं? हा बरं वाटतं आणि सगळं आम्ही ह्या करतो. आणि इथं कसं आहे की सगळेजण इथं 3 ते 4 बिराडं, 11 पैकी 3 ते 4 बिराडं ह्या घरात राहतात कायम वास्तव्य करून आपल्या ह्याच्यात. बाकीची सगळी कुटुंब हे आमचं बाजूबाजूला जागा मिळेल तशी घर बांधून राहिलेले आहेत. पण ह्या गणपतीच्या 11 दिवसात सगळी कुटुंबातली माणसं, मग ती मुंबई असो गोवा कुठे बाहेर कामाधंद्याला असणारी माणसं, सगळी इथं एकत्रित येतात, आनंदाचा उत्सव साजरा करतात. कोणताही एकमेकाचं कुठेतरी किलमिश असलं तरी पण ह्या 11 दिवसाच्या गणपतीच्या कार्यक्रमात सगळे अगदी गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात. नक्कीच आपल्यासोबत शिक्षक असणारे दुरी पण आहेत. काय सांगा, किती जणांचं कुटुंबीय आहे आणि किती जण या कुटुंबात आहेत? एक साधारणपणे पहिल्यांदा आम्हाला माहिती असल्यापासून साधारणपणे 11 बिराडांचं हे एक हे होतं, गणपती होता. त्यानंतर आता 11 नंतर खूप झालीत, म्हणजे साधारणपणे 25 आसपास हे झालीत, म्हणजे त्याची वाढ झाली. परंतु आम्ही मात्र ते घरोघरी त्यांनी इतर ठिकाणी बांधली असतील, आजूबाजूला 25 घरं असतील, पण या ठिकाणी गणपतीच्या ह्याच्या निमित्ताने आम्ही पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी या ठिकाणी इथं जेवण केलं जातं. एकत्र हे जेवण केलं जातं आणि एकत्र जेवण, त्याचप्रमाणे दर दिवशी आपला उपहार असतो गणपतीला, तोही 11 बिराडामधून येतो, प्रत्येकाच्या घरातून या ठिकाणी येतो. आणि 11 दिवस म्हणजे आम्हाला समजत पण नाही ते कसे गेलेत, कारण आम्ही सगळे कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साजरे करतो. आणि एक सहकार्य असतं, सगळी ज्यावेळी माणसं एकत्र येतात त्यावेळी कुठच्याही कामामध्ये ते काम वाटत नाही, म्हणजे मोठं त्याचे हे वाटत नाही. आम्ही सहजपणे कुठं जे काय आहे ते करतो आणि आनंद वाटतो त्या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये. नेहमी आमचा गणपती 11 दिवस असतो आणि खूप मजा येते या याच्यामध्ये. घरी तर एक स्वतः म्हणून आपण जे वैयक्तिक खूप कार्यक्रम साजरे करतो, परंतु अशा प्रकारे ज्यावेळी एकत्रित साजरा केला जातो कार्यक्रम, आता नाही म्हटलं तरी आमच्या या घरामध्ये 120 ते 150 माणसं असतील. ही एवढी माणसं एका वेळी असतात पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी. त्याचप्रमाणे इतर कार्यक्रम जे असतात आमच्याकडे, लग्न म्हणा किंवा आणखी कोणते कार्यक्रम, या कार्यक्रमाला सुद्धा ही एवढी माणसं आमची एकत्र असतात. त्यामुळे आम्हाला कुठच्याही कार्यक्रमाला हे वाटत नाही की वा कार्यक्रम कसा होईल, सगळे गुण्या गोविंदाने हे कार्यक्रम आम्ही साजरे करतो. एकत्र जो हे समाज ह्याचा जो काय हे आहे, म्हणजे इफेक्ट आहे, तो इथे दिसून येतो. म्हणजे एकत्र राहिल्याने काय होऊ शकतं, तर याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे हे कुटुंब आहे. गणेशोत्सवानिमित्त 150 लोक आणि 11 कुटुंब या ठिकाणी एकत्र येतात. साहजिकच गणपती बाप्पाला आवडणारे मोदक असतील, त्याला आवडणारा नैवेद्य असेल, 11 दिवस करावा लागतो. त्याचबरोबर जे कुटुंबीय आहेत ते एकत्र असल्यामुळे जेवणाचा मोठा या ठिकाणी गोंधळ असणार. त्याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत गृहिणी इथल्या आहेत. काय सांगाल, एवढं मोठं कुटुंब आहे, जेवणाचा खूप मोठा या ठिकाणी कार्यक्रम असतो, काय सांगाल? ह्या कुटुंबातली जेवढी 11 बिराडातली बायका आहेत त्या सगळ्या मिळून आम्ही हा सण जेवणाचा कार्यक्रम करतो. पण कोणाचं तरी हे हिनं केलं नाही, तिनं केलं नाही, किंवा कोण आलं नाही गेलं नाही असं कधी आम्ही म्हणत नाही. जे येतील बायका आणि नंतर उशिरासुद्धा आल्या तरी आम्ही कधीही घरात भांडण होईल असं वागत नाही. सगळ्या बायका आम्ही गुण्यागोविंदाने मानतो इथे, आणि कुणाला सांगावं लागत नाही की हा आमचा कार्यक्रम आहे तुम्ही या असं सांगायची आमच्याकडे पद्धत नाही. कारण आमच्या ज्यावेळीपासून आमच्या सासूसासरे होती तिथून आम्हाला सांगितलं की ज्या ह्या घरात जो कार्यक्रम होईल त्या घरात तुम्हाला सांगितलं जाणार नाही, तुम्ही जिथं जाल तिथून तुम्ही इथं आलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं वाक्य. त्याच्यामुळे आमचे हे घरातले जाणते ज्यावेळी काय कुठचंही काम असेल किंवा काही जरी असलं तरी आम्ही ह्यांना विचारणार काय करायचं, कसं करायचं, काय करायचं, हे जे आज्ञा करतील महिला किंवा पुरुषांना ती आम्हाला शिरसावंद, आम्ही त्यांच्या बाहेर जाणार नाही
त्यांनी सांगितलं अमुक करायला पाहिजे अमुक वेळेत यायला पाहिजे, म्हणजे वेळेचं सुद्धा महत्व आम्ही म्हणजे सांगतील त्याप्रमाणे आम्ही जाणतो. दीडशे जणांचं जेवण म्हणजे कधीपासून तयारी करत नाही, दीडशे जणांचं जेवण म्हणजे एक 9-10 वाजता येतो आम्ही सगळ्या जणी घरातलं काम आटपून 10 वाजता येतो. पण सगळ्या महिला जेवढ्या आहेत जवळजवळ आता इथं दिसणाऱ्या आणखी इकडे तिकडे कुठे गेल्या असतील त्या सगळ्या आम्ही सगळ्या येतो आणि प्रत्येक जणी अशी कामं वाटून घेतो. जेवण करणाऱ्या वेगळ्या, इतर पुऱ्या करायला पाहिजेत, भाज्या करायला पाहिजेत, त्याच्यातल्या प्रत्येक महिला आमच्या आहेत की यांनी भाज्या केल्या पाहिजेत, यांनी पुऱ्या केल्या पाहिजे, यांनी भात केला पाहिजे, ते आम्ही सगळं वाटून घेतलेलं असतं आणि त्याप्रमाणे आम्ही सगळं करतो. आणि येणारे पाहुणे सोयरे की कोणाचे, आमच्या या कुटुंबात असं आहे की कोणाचाही पाहुणा ह्या ठिकाणी येतो देवासाठी. इतर वेळी सुद्धा शिमगा असू दे, कुठचा सण असला की ती इथंच आम्ही येतो. कार्यक्रम तर असतात नेहमी आमच्याकडे, इथं घरात कार्यक्रम होतात कारण लग्न कार्य कुठे साखरपुडा जे असेल ते बारसाई पान सगळं होतं इथं. कारण एकत्र कुटुंब असल्यामुळे आमच्या वडिलांनी सांगितलं, वाडवडिलांनी सांगितलं की तुम्ही इथं येऊन सगळं करायचं. तुम्ही जरी घरं बांधली आणि मोठे बंगले बांधले तरी नेहमी ह्या घराला जपायचं. आमच्या घरात आमचा देवाचा पाठा आहे आणि त्या देवाचं पावित्र्य सुद्धा तसंच राखलं जातं. ही चार माणसं आहेत, चार कुटुंब आहेत, पण आम्ही इथं येऊन काही करत नाही. आम्ही फक्त आजचा कालच्या पहिल्या दिवसाला जेवण करायला आलो. जी मंडळी घरात आहेत ना येतात, तसं नाही असं नाही असं हे नाही, पण त्या बायका ज्या आहेत ना ही घराची सगळी उभ्या वर्षाला देखरेख करतात, का साफसफाई करतात कशाला, तर आमचं सगळ्यांचं घर आहे आणि त्या इथं राहतात. त्याच्यामुळे आमचं कुटुंब नेहमी चांगलं वागतं. ह्या गणपतीला नमन करून सांगते की आमचं कुटुंब ह्या परमेश्वरानं असंच नेहमी ठेवावं. ही आमचे ह्यांची मिस्टर, ह्या मिस्टरांची ह्यांची बायको ही सगळ्यात मोठी आमची सून, ही पण सांगणार, म्हणजे हे दोघं जे सांगणार की ना त्याप्रमाणे आम्ही पुढे चालत असतो. तुमच्या पूर्वजांचा वारसा, तुमची पुढची पिढी, तुमच्या सुना नाथ सुना सुद्धा आल्यात, सगळेजण जपतात, कसं वाटतं? सगळेजण जपतात म्हणजे आता जसं सांगितलं की ना तसं त्याच्यात मी बोलणार, हे बोलणार आणि मी बोलणार आणि त्यांना ह्यांना मी तेच सांगणार की तुम्ही सांगे म्हणजे केलं पाहिजे भांडण तंटा करता कमाने, कोण आलं ना कोण ना गेलं याच्याकडे बघता कमाने. आपला देव, आपल्या देवासाठी प्रत्येकानं खाली वाकून बघितलं पाहिजे आणि केलं पाहिजे, तरच आपलं कुटुंब चालणार. जर आम्ही भांडण तंटा करत राहिलो तर चालणार नाही. म्हणून ते एकाचं वाक्य सांगितलं तसं सगळेजण मानतात आणि त्याच्यामुळे आज इतकी वर्ष आमची झालं. वाडवडील जसे वागले तसे अजूनपर्यंत आम्ही हे घराची जपणूक केलेली आहे आणि ते तसं आमचं कुटुंब राहतं. असंच आणि पुढच्या पिढीला सुद्धा आम्ही तसंच वळण घालून दिलं आहे की कोणाला उत्तर द्यायचं नाही किंवा कोणी बोललं तर हे करायचं नाही असं आम्ही सांगितलेलं आहे. तशीच मुलं आमची वागतात. आणि दुसरं गोष्ट काय, जे आमचं वळण आहे तसंच आम्ही मुलांना घडवलेलं आहे. आमच्या मुलांना तसंच ते करतात, आम्ही केलं तसंच. हां, त्याच्यामुळे काय माहिती आहे म्हणजे सगळी पिढी आहे ती पुढे पर्यंत सुद्धा जो आम्ही पाळणा आमच्या वडिलांजीत चालला तोच आम्ही पुढे मुलांना घालून दिलेला आहे. नक्कीच या ठिकाणी आपण संपूर्ण कुटुंब या ठिकाणी धुरी कुटुंब पाहू शकतो. त्यांच्या सुना असतील, नातसुना असतील, इथल्या कन्या असतील, त्यांची सर्व भावी पिढी या ठिकाणी आपल्याला दिसते. आपल्यासोबत ही यंग जनरेशन इथे पाहायला मिळते. खरं तर मी त्यांना विचारू इच्छितो कारण आज बघितलं तर विभक्त कुटुंब आणि वेगळा संसार असं पाहायला मिळतं, मात्र आजही ही संपूर्ण यंग जनरेशन एकत्रित आपला जो वाडवडिलांचा वारसा आहे तो सांभाळत आहे. काय सांगाल, कसं वाटतंय? आमची जी नवीन जी जनरेशनची पिढी आहे ना, ती सुद्धा या कार्यक्रमात आपला जो खारीचा वाटा आहे तो छोट्या पद्धतीनं का असं नाही, नवीन जी मुलं आहेत ती सुद्धा उचलतात. उदाहरणार्थ गणपती ज्यावेळी आणण्याचं सुद्धा काम असतं त्यावेळी सगळी मुलं, आमची जाणते वगैरे आता वयाप्रमाणे जात नाहीत, पण गणपती आणणं नंतर मग त्याला व्यवस्थित घेऊन येणं हे काम, नंतर मग त्याला गणपतीची सजवणूक, त्याला नवीन नवीन हार वगैरे डेकोरेशनचं सामान. बरं, तो गणपतीचं जर सामान असेल तर आज थर्माकॉल बंदी असल्यामुळे आम्ही इको फ्रेंडली गणपतीला जास्त महत्त्व देतो आणि तो मातीचाच गणपती असला पाहिजे. ह्या ज्या 2-3 ठराविक गोष्टी आहेत त्याचं आवर्जून लक्ष दिलं जातं आमच्या गणपतीकडे. आणि सार्वजनिक गोष्टीमध्ये आमची जी मुलं आहेत, जी आमची जुनी पिढी आहेत, उदाहरणार्थ राजू धुरी, अनंतराम यांचे वडील
जयराम झुरी नंतर आमचे जाणते ह्या लोकांनी जी पद्धती घालून दिलेल्या आहेत घरच्या लोकांना त्या अशाच पुढे चालत आहेत आणि नवीन गोष्टीत म्हणजे नवीन जर काय डेकोरेशन वगैरे असं सगळ्यांच्या सहमतीने होतं इथं जेवण नंतर मग गौरी पूजन हा जो आमचा जो एक महत्त्वाचा सण आहे त्याच्यासाठी सर्व बायका ज्या आहेत त्यांचा इथे चौथ्या दिवशी नंतर पाचव्या दिवशी जसं गौरीपूजन येईल त्यावेळी चांगला एक मोठा कार्यक्रम होतो नंतर मग सत्यनारायण पूजा असतील आणि ठराविक जर भजनं वगैरे नवीन वगैरे येतात त्या लोकांना आणून इथं आमंत्रण देऊन चांगला एक कार्यक्रम ह्या परिवारातर्फे केला जातो सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की सगळ्या लोकांचा जो सहभाग असतो तो महत्त्वाचा असतो मग त्याच्यासाठी ह्या घराची आधीचपासून तयारी असते मग लागणारं जेवणाचं साहित्य नंतर मग वगैरे ज्या नवीन नवीन गोष्टी लागतात त्या सगळ्या इथं आम्ही तयार केलेल्या आहेत छोट्या मोठ्या प्रमाणात मग ही जी वास्तू वगैरे जी बांधलेली आहे ती 20-25 वर्षापूर्वी जरी बांधलेली गेली असली तरी आमचे जे जुने लोक होते त्यांच्यानी जी वास्तू बनवून ठेवली त्यांनी त्यांच्या लोकांनी जी शिकवण घालून दिली त्याच्यामुळे आज आमचं घर एकत्र कुटुंब म्हणून नांदलं जात आहे आणि गावात एक प्रस्थ म्हणून आम्ही आज इथे उभे आहोत आणि त्याच्यामुळे येणं जाणं खूपशा लोकांचं मग त्यांना प्रसाद वगैरे हा जो काय प्रकार आहे जेवण वगैरे इथं आल्यानंतर असं वाटत नाही की आम्ही कोणाच्या तरी परक्या घरात गेलो इथं कोणी आलं तरी ओट बस जे काय आहे जो आमचा जो मालवणी जी संस्कृती आहे सिंधुदुर्गातली कोकणातली जी संस्कृती आहे गणपतीची आल्यानंतर लोकांची ओट बस ती सगळे इथे एकदम व्यवस्थित पार पडते बच्चे कंपनी इकडे आहेत काय सांगशील गणपतीमध्ये कसं एन्जॉय केलंस मोदक खाल्ले का किती खाल्ले मजा आली बोल तुला बोल ना तू गणपतीमध्ये मजा केलीस हो मी खूप मजा केली कसं वाटलं सगळे तुझे फॅमिली एकत्र असते खूप मला आवडतं आवडतं खूप आवडतं काय काय मजा केलीस सगळं केलं मजा मोदक खाल्ले हो खाल्ले आवडतं हो आपण पाहिलेलं आहे तर इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील हे धुरी कुटुंबीय आहे आपण पाहू शकतो तर संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे 11 कुटुंबांचा हा गणपती आहे जवळजवळ 150 अधिक लोक या ठिकाणी राहतात एकत्र पद्धतीने गणपती साजरा करण्याची जी परंपरा आहे वडिलोपार्जित जो त्यांचा वारसा आहे ते आजही जपत आहेत खरं तर आजच्या जर जगात पाहायला गेलं तर विभक्त कुटुंब पद्धती ही सर्रास पाहायला मिळते मात्र कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारं हे धुरी कुटुंबीय आजही एक गणपती आणि एक कुटुंब ही परंपरा कायम जपताना पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल सह विनायक गव सिंधुदुर्गला इन्सुली गणपती पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह अधिक माहितीसाठी संपर्क 95-94-21-93-93 आणि 94-20-22-70-11 हुमरस येथील कुवरवाडीत वास्तव्यास असणारे कुडकर कुटुंबियांचा सुमारे 475 वर्षांची महान परंपरा असलेला महागणपती आजही मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो कुडकर परिवारातील बालक प्रौढ आणि ज्येष्ठ असा त्रिवेणी संगमातून संपूर्ण 11 दिवस गणपतीचा जयघोष कुवरवाडीत दुमदुमून जातो विशेष म्हणजे मुंबई पुणे कोल्हापूर आणि गोव्यात राहणारी कुडकर कुटुंबियांची सर्व आप्तेष्ट मंडळी दरवर्षी महागणपतीच्या उत्सवासाठी आपल्या कुटुंबियांसह जातीनं हजर असतात आमचं गेस्ट अँकर प्राध्यापक रुपेश पाटील यांनी महान परंपरा असलेल्या या कुडकर कुटुंबियांच्या महागणपतीचा घेतलेला हा विशेष आढावा पाहूया नमस्कार बुद्धीची देवता म्हणून गणरायाचं भक्तिभावाने पूजन केलं जात कोकणामध्ये तर गणेशोत्सवाचा हर्षोल्लास फार वेगवान आणि गतिमान आहे अगदी मुंबई पुणे कोल्हापूर आणि जगातल्या कानाकोपऱ्यात राहणारी कोकणी माणसं ही एकत्र येतात आणि गुण्या गोविंदाने हा गणेशोत्सव साजरा करत असतात हुमरस या कुडाळ तालुक्यातल्या सुंदर अशा या मानगाव खोऱ्यातल्या आपण कुवरवाडीमध्ये आहोत आणि या कुवरवाडीतल्या जवळजवळ 12 कुटुंबियांचा एकत्र गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे
नाही म्हटलं तरी 475 वर्षांची परंपरा या अधिपतीला आहे आणि या सगळ्या परिवारातली ही माणसं एकत्र येतात. 12 ते 15 कुटुंबीय एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात आणि अगदी आपण बघितलं की लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि ही मधली पिढी सुद्धा या ठिकाणी आहे. ती फक्त 40% लोकांची उपस्थिती या ठिकाणी आहे. परंतु एकत्र कुटुंब पद्धतीचा हा जवळजवळ 150-250 लोकांचा हा एकत्र कुटुंब पद्धतीचा गोतावळा या ठिकाणी गणरायाला नतमस्तक होण्यासाठी जमतो आणि 11 दिवस गणरायाची भक्तिभावाने ते सेवा करतात. या कुटुंबियांचे सर्व ज्येष्ठ आणि मार्गदर्शक असणारे आदरणीय गजाननजी कुळकर आपल्या सोबत आहेत. गंगाराम कुळकर आपल्या सोबत आहेत. काकासाहेब नमस्कार. सिंधुदुर्गमध्ये तुमचं स्वागत आहे आणि ही जी जवळजवळ 450 वर्षांची ही परंपरा आहे या परंपरेबद्दल काय सांगाल? तर ही जवळजवळ 450 वर्षांची जी परंपरा आहे ही परंपरागत याच पद्धतीने सगळे एक मताने एक दिलाने अलीकडच्या काळामध्ये अगदी एकत्र कुटुंब पद्धती बघायला मिळत नाही. अजूनपर्यंत आपल्याकडे त्या पद्धतीचा एकत्र कुटुंब पद्धतीचा स्वीकार आहे. सगळे कार्यक्रम गणेशोत्सव म्हणा किंवा इतर सगळे ढाकचे जे कार्यक्रम आहेत ते सगळे या ठिकाणी केले जातात. कुळकर काका हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. 20 वर्ष जवळजवळ त्यांना सेवानिवृत्त होऊन झालेले आहेत. दुसरे सुरेश काका आपल्या सोबत आहेत. काका नमस्कार. आपल्या अलीकडच्या काळामध्ये हा जो गणेशोत्सव आहे हा एकत्र बघायला सार्वजनिक याचं रूप आहे, परंतु कोकणामध्ये आणि विशेषतः आपल्या कुटुंबियांमध्ये जो हा एकत्र कुटुंब पद्धतीचा गोतावळा आहे हा निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नव्हे तर संबंध महाराष्ट्रासाठी एक प्रेरणास्रोत आणि आदर्श आहे. काय सांगाल? आमचे कुटुंब म्हणजे सगळं मुंबईवरून सगळे कृपया इथे जमा होतात. मुंबई व्यतिरिक्त अजून पुणे पुणे सगळे जेवढे ते बाहेरचे लोक आहेत जेवढे बाहेर आपले लोक आहेत ते जमा होतात. आपला जर कार्यक्रम करतात सेवा करतात एका ठिकाणी बसून जेवतात चांगल्या प्रकारे जेवतात. प्रत्येक सण आम्ही साजरा चांगल्या प्रकारचे करतो. लग्न वगैरे काय असं सार्वजनिक काही जे असतं आमचे एकत्र कुटुंब म्हणून सार्वजनिक कार्यक्रम वापरतो. केवळ गणेशोत्सव नाही तर लग्न असेल किंवा कुठे वाईट प्रसंग घडला असेल सुखदुःखाच्या या सगळ्या जीवन प्रवासात आम्ही कुळकर कुटुंबीय एकत्र गुण्यागोविंदाने नांदतो आहोत. आणि वसुदैव कुटुंबकम ही जी पद्धत आहे ही गीतेची पद्धत निश्चितच इतरांना अभिमानास्पद आहे. या कुटुंबियांचे जे पुजारी आहेत कुळकर काका ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. कशा पद्धतीने आपण गणपतीची पूजा करतात? पारंपरिक पद्धती वडील पोळी करायचे. 40-45 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे. त्यानंतर मी आता पुजारी म्हणून येत आहे आणि दरवर्षी मी पूजा सगळ्यांना त्यांना सहभाग घेतो. त्यामुळे आनंद वाढणार, प्रत्येकाला माहिती भेटणार. त्यामुळे हा आनंद असतो आणखी द्विगुणित व्हायला पाहिजे यासाठी या ठिकाणी व्यवस्थित आणि ठामपणे आपण सगळे व्यवस्थित काम करतो. गेल्या वर्षी कोरोना होता, कोविड होता. गेल्या वर्षी आपण गणेशोत्सव साजरा केला होता. कोविडचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा काय मागणं मागितलं यावर्षी काय? देशामध्ये जे काय कोविड म्हणजे जे काय हा रोग आहे महामारी आहे ती दूर होऊ दे. सगळ्या लहान मुलाला कुठलं जीवन धन्यवाद. निश्चितच पुजारी काकांचं एक वाक्य की सगळ्यांना सुखी ठेवू आणि हे कोविडचं राक्षस रूपी संकट महाराष्ट्रातून नष्ट होऊ दे. देशातून आणि जगातून कोविडमुक्त हे सगळं कुटुंबीय होऊ दे आणि सर्व म्हणजे जनमानस ही कोविडमुक्त होऊ दे. हे निश्चितच विघ्नहर्त्याच्या नावातच विघ्नहर्ता आहे. निश्चितच कोविडचं विघ्न संपेल. दुसरी एक विशेष बाब म्हणजे या कुळकर कुटुंबियांमधून सीमेवर लढण्यासाठी 4 ते 5 जवान या ठिकाणी गेलेले होते आणि ते चारही माजी सैनिक या ठिकाणी आहेत. त्यांच्यापैकी उपस्थित असणारे आणि कारगिल युद्धामध्ये जे प्रत्यक्ष सहभागी झाले होते ते संजयजी कुळकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. नमस्कार. सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये प्रथमतः तुमचं स्वागत. सीमेवरून आल्यानंतर कुटुंबियांसोबत गणेशोत्सव साजरा करता आहात, काय तुमच्या भावना? सीमेवरून आल्या सीमेवर असताना अशा गोष्टी करायला वेळ कमी मिळतो. म्हणजे
पहिलं आपली ड्युटी आहे, त्यानंतर आपले इतर प्रोग्राम आहेत की आम्ही फॅमिलीसाठी वेळ देऊ शकत नाही. म्हणजे आता पण जे लोक होते म्हणजे प्रत्येक चार माझ्या सैनिकापैकी काही इन्फंट्रीमध्ये आहेत, दोन सिग्नलमध्ये होतो आम्ही. म्हणजे ह्या लोकांना त्यावेळी आम्हाला हा वेळ मिळाला नाही, पण तरी सुद्धा आमची ओढ इथेच असायची त्यावेळी सुद्धा की गणपती आहे, इतर प्रोग्राम आहेत, एकत्र आम्ही करतो. आणि आता पण आम्हाला असं वाटतंय की हे अजूनही आणखी परंपरा राखून, हे पावित्र्य राखून आम्ही ते पुढे चालू ठेवायचा प्रयत्न करतोय. आणि निश्चितच, आणि आम्हाला आशा आहे की आमची पुढची पिढी सुद्धा देशासाठी आपलं योगदान देईल आणि देणार आहे. एक आदर्श निर्माण करणारी ही कुडकर कुटुंबियांची परंपरा माजी सैनिक. म्हणजे एक बंधू इथे जय जवान म्हणून शेती करतोय आणि जय किसान म्हणून शेती करतोय, आणि दुसरा एक जय जवान म्हणून इकडे सीमेवर लढतो आहे. जय जवान जय किसान हा लालबहादूर शास्त्रीजींचा संस्कार पुढकर कुटुंबीय पाळतायत, आणि त्यांची इच्छा आहे की पुढच्या पिढीत सुद्धा हे संस्कार संक्रमित व्हावेत. अत्यंत देखणा आदर्श गणपती उत्सव त्यांनी साजरा केलेला आहे, आणि सिंधुदुर्ग साठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी ही एक उज्ज्वल परंपरा निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. मी रुपेश पाटील, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा, आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रु ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रु ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य, आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. कोकणात गणपतीचा भक्तिमय माहोल आहे. घराघरात भजनाचे सूर आळवले जात आहेत. असाच सूर आळवलाय जिल्हा परिषदेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे गटनेते रणजित देसाई यांनी. पाहूया. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं, अच्युतं केशवं कृष्णदामोदरं, रामनारायणं जानकी वल्लभं. Thank you.
पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले, घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला एनएमसी ची मान्यता. या वर्षी सुरू होणार एमबीबीएस चा पहिला वर्ग. खासदार विनायक राऊत यांची माहिती. 11 दिवसांच्या गणरायांना भक्तिमय वातावरणात निरोप. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका नाही. आणि किरीट सोमय्यांच्या रडारवर आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले, घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.